मुस्लिम मिसगर ट्रस्ट तसेच लाल टाके येथील मुस्लिम दफनभूमीमध्ये अवैध बेकायदेशीरपणे असलेले अतिक्रमण करण्यात यावे अशी मागणी प्रशासनाकडे वेळोवेळी करूनही प्रशासन दखल घेत नसल्यामुळे मोहम्मद निसार पवार यांनी प्रशासनाला उपोषणाचा इशारा दिला आहे. नागोरी मुस्लिम मिसगर ट्रस्ट तसेच लाल टाके येथील मुस्लिम दफनभूमीमध्ये अवैध बेकायदेशीरपणे करण्यात आलेले अतिक्रमण काढण्याबाबत मोहम्मद निसार पवार यांनी प्रशासनाला वारंवार लेखी पत्रांच्या माध्यमातून नोटिसा पाठवून देखील प्रशासनाने दखल घेतली जात नसल्याच्या कारणावरून 25 तारखेपासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. जर या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली नाही तर आत्मदहन करण्याचा इशाराही मोहम्मद निसार पवार यांनी दिला आहे. याविषयी त्यांनी न्यूज टुडे 24 ला आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मी पवार मोहम्मद निसार मोहम्मद इब्राहिम उर्फ निसार म्हटल्या सामाजिक कार्यकर्ता. मी अहमदनगर महानगरपालिकेला मसाण भूमी मुक्त करण्यासाठी अतिक्रमण हटवण्यासाठी 22/6/2019 एक नोटीस पाठवली होती. महानगरपालिकेने सर्वे नंबर 118 लाल टाकी नागोरी मुस्लिम मिसगर जेवणाच्या मालकीच्या जागेमध्ये इल्लिगल कब्रस्तानमध्ये अतिक्रमण झालेलं आहे ते काढून टाका म्हणून आयोगाने नोटीस दिल्यानंतर अतिक्रम लोक ज्यांनी अतिक्रम केले ते लोक कोर्टात गेले. मेहरबान कोर्टाने त्यांचा दावा डिसमिस केलं. तसेच जुनेडाने डबरा नागोरी मुस्लिम मिसगर जमातचे मालकीची हे बिल्डिंग डॉक्टर इकबालच्या दवाखान्यापासून ही बिल्डिंग इलिगल बांधकाम झालेलं आहे. आणि विशेष हा बिल्डिंगचे पाठीमागं नागोरी मुस्लिम मिसगर जमाततर्फे अहमदनगर उर्दू हायस्कूल चालवले जातो. बालवाडी अंगणवाडी इंग्लिश मिडियमची शाळा त्याच्या तो बिल्डिंगमध्ये 3000 विद्यार्थी शिकतात. महानगर शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेला परमिशन देण्याच्या अगोदर हे पाहिजे नाही का हा शाळेला महानगरपालिकाने बिल्डिंग बांधण्याचं परमिशन दिलेलं आहे का? अधिकृत बिल्डिंग इलिगल काम आहे. हा बिल्डिंग आणि शाळा सगळं अतिक्रमणमध्ये बांधलेलं आहे आणि कोर्टाने 16 महिने निकाल दिलेला की हे सगळं काढून टाकावा. तर महानगरपालिकाचे लोक आणि संस्थाचे लोक देणं घेणं करून आज 5 वर्षामध्ये अतिक्रम आठवलेलं नाही आहे. तसेच हा गाळेमध्ये सगळे मोठे मोठे व्यापारी आहे ज्यांनी संस्थाला 10-5 लाख रुपये देऊन इलिगल काम करून घेतलेलं आहे. उद्या काही घटना घडली 3000 विद्यार्थ्यांचे जीवनाची भरपाई कोण देणार? हे सर्व जिम्मेदारी शिक्षण अधिकारीकडे असणार, शिक्षण खात्याकडे असणार आहे. आणि माझं महानगरपालिका पुन्हा रिक्वेस्ट करतो, मी त्यांना नोटीस दिली होती की 21 दिवसाच्या आतमध्ये जाणे डबरा इथले बांधलेले गाळे पाडले नाही तर मी 25 तारखेला उपोषणाला बसणार. महानगरपालिकाने अनधिकृत बांधकाम विभागाने मला पत्र दिलं की तुम्ही उपोषणाला बसू नका, आम्ही लवकरच्या लवकर कारवाई करतात आणि हा गाळ्या पाडणार. मला परत कलेक्टर साहेबांना महानगरपालिकेला आणि शिक्षण अधिकारीला नम्र विनंती, लवकर कारवाई नाही झाली तर पुन्हा मी 1 महिन्याच्या आतमध्ये आत्मदहन करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.